तर या फेकाफेकीच्या खेळाला ऑलिम्पिक मध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येईल का, यासाठी तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती प्रस्ताव मांडला पाहिजे. ही संधी या वेळेला आम्हाला मिळू द्या. तुम्ही 10 वर्ष मागे राहिला, या वेळेला आम्ही लोक आपण काँग्रेस पक्षाची वसुंधरा पाटलांची वारळदार, तुमचं विमान भरकटलं चालेल का? हे 2019 साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती लँड झालं, ते टेक ऑफ झालं नाही, ते तुमची भरकटलेलं तुमची. आता सांगलीचा आकडा शिवसेनाच लावणार. एक नंबरचे खोटाडे लोक आहे भारतीय जनता पक्षाचे, आणि नरेंद्र मोदी हे त्या सगळ्या खोटाड्या लोकांचे सरदार आहे. माणसानं किती खोटं बोलावं? एक माणूस स्वतः 10 वर्ष खोटं बोलतो. चंद्रहार तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मिळाला. जर जगामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली, कोण जास्त फेकतोय, कोण जास्त फेकतोय, तर या फेकाफेकीच्या खेळाला ऑलिम्पिक मध्ये आपल्याला समाविष्ट करून घेता येईल का, यासाठी तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती प्रस्ताव मांडला पाहिजे. आणि जर तसा प्रस्ताव मंजूर झाला तर आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानाला, माजी तेव्हा ते माजी होते, ते एखादं सुवर्ण पत्र आपल्याला देतात, तर या फेकाफेकीच्या खेळाचा सुद्धा आपण बहुमान केला पाहिजे. 10 वर्ष एक माणूस इतक्या जलद गतीने खोटं बोलतो, इतका फास्ट, आता ते वरचे खोटे बोलतात, तू सांगलीच खोटे बोलतात. आता सांगलीतले भाजपवाले खोटे बोलायला लागले, म्हणून भाजपला अप्रत्यक्ष मदत करणारे इकडले आपले मित्र पक्षाचे लोक खोटे बोलायला लागले, असं हे व्हायरस आणि व्हायरल होतात. सांगलीची जागा गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसकडे नाही. तिथे पत्रकार मंडळी बसलेले आहेत, ते मान हलवत आहेत. बरोबर बोलतोय ना मी? 2014 इथे काँग्रेसचा दारू पराभव झालाय, ते सुद्धा आमचे माननीय वसंतराव दादा पाटलांचेच नातू होते, आणि आम्हाला तेव्हा अत्यंत वाईट वाटत. या सांगलीमध्ये दादांच्या वारंदाराचा दादांचा नातवाचा पराभव होतो कसा? तेव्हा जरी ते भाजपच्या निघून असला तरी दादांच्या नातवाचा पराभव झालेला आम्हाला आम्ही असं 2019 साली इथे काँग्रेस निवडणूकच लढलेला नाही. लढलाय का? जर तुम्हाला आपल्या काँग्रेस पक्षाची इकडल्या केडरची एवढी चिंता होती, तर तुम्ही 2019 साली आजच्या प्रमाणे स्वाभिमानाची लढाई लढायला पाहिजे होती. तुम्ही ते लढला नाही, आणि आपला उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या तुम्ही तिथे पराभूत झाले. जर 10 वर्ष आपला इथे संबंध नाही, आमची अशी भूमिका आहे, महाराष्ट्रात शिवसेनेचं वारंवार आहे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असं झळाळून निघालेलं आहे संघर्ष स्वाभिमान. सांगलीमध्ये शिवसेनेनं कधी लोकसभा घडली नाही, हे जरी खरं असलं तरी जनतेला कधीतरी इथे शिवसेनेला मतदान करावं असं वाटतंय मोठ्या संख्येनं. मग ही संधी या वेळेला आम्हाला मिळू द्या. तुम्ही 10 वर्ष मागे राहिला, या वेळेला आम्ही लोक ही एक स्पष्ट भूमिका. सांगलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी करा महाराष्ट्रात. आज या महाराष्ट्रात मुस्लिम बांधव जर सगळ्यात कोणाच्या मागे उभे असतील तर उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे. या महाराष्ट्रामधले मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माचे लोक हे उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानतात, आपला कुटुंब प्रमुख मानतात. तुम्ही सांगू शकता तुमचा कोणता नेता आहे की ज्याला तुम्ही कुटुंब प्रमुख इकडले सांगलीकर मानला जाता? नाही. पण हटवादीपणा करायचा, काहीतरी काळ्या करायच्या, मला गंमत वाटते
विशाल पाटील त्याला संधी मिळायलाच पाहिजे आणि भविष्यात त्याला संधी मिळेल ती आम्ही मिळवून देऊ असं आम्ही वारंवार सांगतो. त्यांचं फार गमतीशीर भाषण मी माझ्या विश्व काय विश्वजित कदम हे पायलट आहे आणि मी त्यांच्या विमानात बसलो ते विमान माझ्या कुठे उतरवतील तिथे मी उतरायला तयार. आपण काँग्रेस पक्षाचे वसुंधरा पाटलांचे वारसदार तुमचं विमान भरकटलेलं चालेल का आपण काय बोलतो. खरं म्हणजे 2019 साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती लँड झालं ते टेक ऑफ झालं नाही ते तुमची भरकटलेलं तुमची तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही ती तुम्ही खायलाच पाहिजे होती किंवा घरी बसा. 5 वर्ष आपण कुठे होता हा प्रश्न विचारला लोकांनी तुमच्याकडे काय होतात. जेव्हा आम्ही जमिनीची मशागत करतोय महाराष्ट्रामध्ये आम्ही पाणी घालतोय शेताला आम्ही संघर्ष करतोय या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान अस्मिता मराठी माणूस महाराष्ट्राचं अखंड यासाठी आम्ही संघर्ष करतो किंवा जनता आमचा पाठीशी याची भारतीय जनता पक्षाचं कारस्थान महाराष्ट्र तोडण्यासाठी